सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा या मागणीसाठी माजी आमदार नरसिंह आडम यांच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार संघटनेने आज यंत्रमाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोलापुरातील यंत्रमाग कारखान्यात 40,000 कामगार काम करतात. त्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी व संप काळातील मजुरी मिळावी या मागणीसाठी आज सोलापूरच्या अक्कलकोट MIDC मधील यंत्रमाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र कामगारांना भविष्य निर्वाह निधी देण्यास अडचण येत आहे म्हणून कारखानदारांनी 5 दिवसापासून संप पुकारला. कारण प्रायव्हेट फंड कमिशनरने सांगितलेल्या शब्दाकडे यांनी लक्ष दिलं नाही, त्यामुळं 2002 पासून फरकासह याची अंमलबजावणी आणि कामगाराचा जो हिस्सा आहे 12% सुद्धा मालकाला भरावं लागणार आहे. 6 महिने त्यांनी प्रयत्न केलं, अभय योजनेखाली घ्या, तुम्हाला दंड लागणार नाही, तुम्हाला व्याज लागणार नाही, त्या गोष्टीकडे यांनी लक्ष दिलं नाही आणि केंद्र सरकारवर प्रेशर आणायचे प्रयत्न चालू आहेत, आमचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत. जुल्फिकार भट्टो, 7 स्टार न्यूज, सोलापूर. नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रात्री 10 वाजता हॉटेल समोर उभ्या असलेल्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने जीवितहानी टळली, प्रवाशांचे सामान मात्र आगीत जळून खाक झाले. नागपूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या सैनी ट्रॅव्हलची क्रमांक MH40F7561 लक्झरी बस कारंजा येथील बायपासस्थित राधाकृष्ण हॉटेल समोर थांबली. प्रवासी जेवणासाठी खाली उतरले. लक्झरी बसने अचानक पेट घेतला. उर्वरित प्रवाशी लगेच बाहेर पडले. सर्वप्रथम सर्वधर्म संभाव आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं. सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ कश्यप पाण्याचे टँकर घेऊन घटनास्थळी आले. आग विझवण्याचे काम सुरू असताना अग्निशामक दल उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा महसूल कर्मचारी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने प्राणहानी टळली. बर्निंग लक्झरी प्रकरणाने मात्र नगर परिषदेचा गलथान कारभार समोर आला. नगर परिषदेकडे 3 अग्निशामक दल वाहने आहेत, त्यापैकी 2 वाहने कित्येक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. कारंजा शहरामध्ये एक सर्वधर्म आपत्कालीन संस्था आहे, जी सर्वांच्या सहकार्याने आम्ही कार्यरत असतो. घटनेचा एक भ्रमणध्वनी आला की राधाकृष्ण हॉटेलवर एक लक्झरी पेटलेली आहे. माहिती मिळाल्याबरोबर मी आणि माझा काही चमू रवाना झालो आणि फायर ब्रिगेड त्याच पद्धतीने रुग्णवाहिका आणि प्राप्त माहितीनुसार घटनास्थळावर पोहोचल्याबरोबर आग मोठ्या प्रमाणात होती. सांगणाऱ्यांनी सांगितलं की डिझेल टँक मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनालाही माहिती दिली आणि जी काही स्किल धारक स्वयंसेवक जुळलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीने एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी तुम्हाला नगर परिषदकडून काही मदत मिळाली का? या ठिकाणी प्रामुख्याने नगर परिषद विशेष मदत मिळाली. त्यांचे जे अग्निशामकचे बंबे असतात ते तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत फायरमॅन यांनी आपल्या जीवाचं रान करून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सोबतच कारंजा शहरामध्ये एक सेवाभावी तत्वावर कश्यप परिवार एक चांगला काम करतो, त्यांचंसुद्धा टँकर या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालं आणि या पद्धतीने पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते आणि बघण्याच्या भूमिकेमध्ये जे जनता या ठिकाणी आजूबाजूने होती त्यामध्ये सुद्धा काही स्किलधारक लोक होते, ते सुद्धा आमच्या हाकेला ओ दिला आणि त्यांनी सुद्धा आम्हाला महत्त्वपूर्ण मदत केली. यामध्ये एक जीवितहानी कोणाचीही झाली नाही हे एक महत्त्वाचं आहे. विनोद तायडे, 7 स्टार न्यूज, वाशिम.